संत जनाबाईच्या पावनभूमीमध्ये आजपासून ते 3 जुलैपर्यंत एकूण 65 दिंड्या येत असतात. ज्या दिंडीला कुठलेही दिंडीसोबत आरोग्य सुविधा नसते आणि म्हणून या गंगाखेडमधील सवंगडी कट्टा एक सामाजिक उपक्रम राबविणारा हा सवंगडी कट्टा या कट्ट्याच्या रूपातून येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची मोफत आरोग्य तपासणी, त्याच्यासोबत त्यांना लागणारी औषधासोबत ज्यांचा पायाचा त्रास आहे, हाताचा त्रास आहे, मसाज महिलेंची मसाज महिलाच करत असतात सवंगडीच्या आणि पुरुषांची मसाज पुरुषच करत असतात, या माध्यमातून गेल्या 9 वर्षापासून दिंडी इतिहास प्रसंगी हे काम सवंगडी कट्टा करत असतो. याच्या व्यतिरिक्त सवंगडी कट्टाच्या माध्यमातून विविध रुग्णालयाला लागणारे उपकरणं मोफत दिले जातात रुग्णांना शहरातील. त्यासोबत रक्तदान शिबिर असतील, विविध वृक्षारोपण असतील, स्वच्छता मोहीम असेल, या सामाजिक उपक्रमातून सवंगडी कट्टा गेल्या 9 वर्षापासून या गंगाखेड नगरीमध्ये साजरा करत असतो. याचं सर्व नियंत्रक सनियंत्रक रमेश आवसेकर, मनोज दावेकर आणि प्रकाशदादा घन यांच्या नियोजनातून ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत असतात. धन्यवाद. इथे वैद्यकीय अधिकारी म्हणून उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे काम करतो आणि सवंगडी कट्ट्याच्या माध्यमातून या सवंगडी कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रकाश घन सर यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर आमचे रमेशजी आवसेकर यांच्या प्रेरणेतून हे शिबिर अखंड 9 वर्ष जवळपास 10 दिवस गंगाखेड येथे जनाई नगरीमध्ये संत जनाबाईच्या पावनभूमीत संत जनाबाईच्या मंदिरामध्ये हा 10 दिवसाचा सोहळा आरोग्य शिबिराचा आम्ही संपन्न करतो. स्थापनेपासून जेव्हापासून सवंगडी कट्ट्याची सुरुवात या आरोग्य शिबिरात झाली त्याचा पहिला डॉक्टर म्हणून मी प्रथमतः इथे येत होतो आणि तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी मी अखंड इथे या सप्ताहामध्ये येत असतो आणि हा उत्साह जोश आमचा कायम वाढत आहे. गगनावरी जो वेलुगेला म्हणतो त्या उक्तीप्रमाणे खूप मोठं असं महाराष्ट्रामध्ये या सवंगडी कट्ट्याचं नाव होत आहे. खूप सारे आमचे सवंगडी या प्रेरणेने येतात, खूप सारे भाविकांची सेवा घडते. पंढरपूरला किंवा काशीला किंवा संत ज्ञानेश्वरांच्या आळंदीला जायची काही गरज नाही, इथे ज्या वारकऱ्यांमध्ये आम्ही देव पाहतो आणि तीच खरी ईश्वर सेवा आहे असं मी मानतो. धन्यवाद. नमस्कार. जय हरी. सवंगडी कट्टा सामाजिक समूह मागच्या 8 वर्षापासून पायी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी गंगाखेड जिल्हा परभणी येथील विसावा त्यांचा आनंदात जावा या उदात्त हेतूनं या ठिकाणी त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर तसेच त्यांच्यासाठी मोफत औषधी सह मसाज या ठिकाणी वारकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. गंगाखेड या ठिकाणी संत जनाबाईची जन्मभूमी पावनभूमी आहे आणि या ठिकाणी पायी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचा विसावा हा आनंदी असावा, त्यांना वारकऱ्यांना पायी चालताना कष्ट होऊ नये यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून 8 वर्षापूर्वी आमचे सवंगडीचे संस्थापक प्रकाशदादा घन यांच्या संकल्पनेतून या सवंगडी कट्टा या सामाजिक समूहाचा सुरुवात झाली आणि हळूहळू आमच्यासारखे सवंगडी या उपक्रमामध्ये सहभागी झाले. आज आमच्याकडे जवळजवळ महिला आणि पुरुष सवंगडी मिळून जवळजवळ 100 सवंगड्याची टीम आमच्या या ठिकाणी उपलब्ध आहे आणि पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्व त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांच्यासाठी उपलब्ध आहोत. धन्यवाद.